गावाचं नाव वालावल, जिल्हा सिंधुदुर्ग, जवळचं मोठं गाव मालवण कुडाळ परुळे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वालावल नावाचं पुरातन निसर्गरम्य गाव आहे. या गावात नारायणाचं पुरातन कौलारू मंदिर आहे. वालावल गावाचे 6व्या शतकातील नाव बल्लावल्ली असं होतं. गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दर्या, गावाच्या उत्तरेकडून वाहणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम होतं. कर्ली नदीच्या काठावर वसलेलं अत्यंत रमणीय असं गाव, कुपीचा डोंगर, अत्यंत सुंदर अशी कर्ली नदी, समोर काळसे बेट, लक्ष्मीनारायणाचं सुंदर मंदिर, अशा अनेक वैशिष्ट्यांमुळं हे गाव कीर्ती मिळून गेलं. अनेक मोठी माणसे या गावाने दिली. शिक्षण, संस्कृती, राजकारण, व्यापार, उद्योग अशा सर्व क्षेत्रामध्ये वालावलची मंडळी नाव मिळवून आहेत. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण असतं. हिवाळ्यात येथील हवामान थंड असतं तर अनेकदा सकाळी धुके पडतं. तर पावसाळ्यात भात शेती केली जाते. श्री लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गाबद्दल मला कसं वाटलं ते शब्दात व्यक्त करणं सोपं नाही. अविश्वसनीय सुंदर, लोकनम्र आणि स्वागत करणारे ठिकाण. मी शोधत होते तेवढी शांतता. सिंधुदुर्गमध्ये मुंबईच्या तुलनेत जीवन खूपच हळू आणि सोपं आहे. तथापि मला या साधेपणात खूप आनंद मिळतो. कोकण म्हणजे स्वर्ग, हे देवांचे आशीर्वाद आहे आणि खऱ्या अर्थाने ते पृथ्वीवर स्वर्ग आहे. प्रत्येक मंदिर आपापल्या परीने सुंदर आहे. अलीकडे सिंधुदुर्गातील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक कुडाळपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या वालावल गावात वसलेलं श्री लक्ष्मीनारायण मंदिर पाहण्याची संधी मिळाली. राज्य परिवहन बसेस आणि ऑटोरिक्षा प्रवासासाठी सहज उपलब्ध आहेत. वालावल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव, जे श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि मंदिरापासून 1 मैल अंतरावर असलेले वालावल नदीसाठी प्रसिद्ध आहे. 14व्या शतकात वालावल गाव घनदाट जंगल आणि पर्वतांनी वेढलेलं होतं. जेव्हा मुघलांनी गोव्याला मोहित करायला सुरुवात केली तेव्हा पेरनेम गोव्याच्या हरमल गावातील काही ब्राह्मणांनी देव नरोबा म्हणून ओळखली जाणारी भगवान लक्ष्मीनारायण यांची मूर्ती हलवण्याचा निर्णय घेतला. वालावलमध्ये मूर्तीचं स्थलांतर करण्यात आलं. नंतर हे सुंदर मंदिर विजयनगर राजघराण्यातील सूर्यभान आणि चंद्रभान प्रभू देसाई बंधूंच्या अधिकाऱ्यांनी बांधलं. मंदिराच्या दरी एक तलाव जलाशय आहे जो आजूबाजूच्या परिसराला मोहिनी घालतो. या मंदिराची रचना हेमंडपंथी शैलीतली आहे. हेमंडपंथी हा शब्द देवगिरीच्या सेवुना यादवांचे संस्थापक पंतप्रधान हेमाद्री पंडित म्हणजेच हेमाडपंत यांच्या नावावरून पडला आहे. हे प्राचीन पूर्वाभिमुख मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मंदिरात एक विस्तीर्ण सभामंडप आहे ज्याचा उपयोग उत्सवादरम्यान भजन, कीर्तन आणि दशावतारासाठी केला जातो. या मंदिराचं संपूर्ण बांधकाम सागवानाच्या लाकडाचं असून मंदिराच्या आतील दगडी खांब नाजूकपणे कोरलेले आहेत. मला विशेषतः मंदिरातील पिन ड्रॉप शांतता खूप आवडली. शांतता तुम्हाला तुमच्या समस्या विसरण्यास पुरेशी असते. त्यामुळे तुम्हाला आजूबाजूच्या मंदिराची जाणीव होते आणि आजूबाजूचं नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करून सोडतं. जेव्हा तुम्ही मंदिरातून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला तुमच्यातच उत्तरं सापडतात. तुमच्या आतल्या गोंधळाला शांत करण्यासाठी योग्य प्रमाणात तिथे शांतता आहे. मूर्तीकडे जाणारा मुख्य दरवाजा लहान असून त्यावर सुंदर कमळ कोरलं आहे. अशा अप्रतिम वास्तुकला पाहून मी कलाकार आणि त्यांनी बनवलेल्या अतिशय उत्कृष्ट कलेबद्दल विचार करू लागले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मंदिरात असलेली घंटा पोर्तुगीज खलाशांकडून घेण्यात आली होती आणि ती फ्रेंचमध्ये कोरलेली आहे. मंदिराजवळील तलाव जलाशय डोळ्यांच्या दुखावण्यावर उपचार आहे. पौर्णिमेच्या रात्री तलावाच्या पाण्यात चमकणारे ताऱ्यांचे पुंजके दिसतात. मी आधी सांगितल्याप्रमाणे आजूबाजूचा परिसर अत्यंत शांत आणि आकर्षक आहे. दशावतार हा नाट्य मनोरंजन एक प्रकार आहे ज्याला 800 वर्षाचा इतिहास आहे. दशावतार म्हणजे भगवान विष्णू 10 पुनर्जन्मांचा संदर्भ. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बुद्ध आणि कल्की. मात्र रंगमंचावर केवळ विष्णूच्या 4 अवतारांचं म्हणजे वामन, परशुराम, राम आणि कृष्ण यांचंच सादरीकरण केलं जातं. तुम्हाला कोकणातील अनेक ग्रामीण ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळणार नाही, परंतु आपल्या आत्म्याशी हरवलेलं कनेक्टिव्हिटी निश्चितपणे मिळेल. लक्ष्मीनारायणचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि कधीकधी शांतता आणि उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही सिंधुदुर्गमधील वालावल येथील या लक्ष्मीनारायण मंदिराला नक्कीच भेट देऊ शकता.